Aló, ¿con? Ah, ya, para un día. Adi bije ekle, bije ankur le या व आज काय नवीन खबर? खरी खबर? हा ही तुमची स्टाईल आम्हाला लई आवडते. हे वय म्हणजे आता या पुढं उपकार बंद. कार बाबा उपकार का बंद? कटाळा आला काय आमचा? देवराम खंडागळे, तुम्ही माझ्यावर केलेल्या उपकारांची परतफेड मी भरपूर केली, आता जमणार नाही. अस पुण्य ठरवणार कोण? मी केलेल्या उपकारांची परतफेड झाली की नाही हे ठरवणार मी देवराम खंडागळे. कळ हे पहा खंडागळे, आत्तापर्यंत मी तुम्हाला भरपूर बातम्या पुरवल्या, काही काही अत्यंत महत्त्वाच्या होत्या. ते काय बी असलं तरी म्या केलेल्या उपकारांची परतफेड अद्याप झालेली नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही दुसऱ्यावर उपकार करता ते परत वसुलीसाठी? वा खंडागळे, वा वा. लई तोंड उचकटून बोलायला लागला तू. गरज संपली वाटत? इसरला का? इसरला? तुझी आई आजारी होती तेव्हा आला तो माझ्याकडं. बाबा माझ्या आईचे प्राण वाचवा, ऑपरेशनसाठी पैक द्या पैक द्या, भिका मागत आला तर की नाही? मला कुठे माहित होतं उद्या जाऊन तू आबा चौधरीच्या पेपरामध्ये काम करणार आहे? मला माहित होतं का? नाही. जेव्हा मला माहित झालं तेव्हा मीच खणलेल्या हिरी म्हणणं थोडस पाणी उपसलं तर काय बिघडलं बाबा? उपकार म्हण उपकार. अरे रोजच्या एकेका दिवसाला तुझ्यासारख्या 56 लोकांवरती उपकार करतो रे मी. मला कुठं माहित असतं ती माणसं उद्या जाऊन कुठं कुठं काम करणार आहेत? पण मी उपकार केलेल्या माणसांपैकी एखादा माणूस, एखाद दोन चार व्यक्ती एखाद्या महत्वाच्या पोस्टवर जाऊन बसल्या की मग ते मी लावलेलं बी त्याच उगवते रोप. रोप उगवते मग खातोय मी फळ त्याची. तेव्हा मला शानपणा शिकवायचा नाही बाबा. अजूनही सांगतो मी केलेल्या उपकारांची परतफेड झालेली नाही. तुम्ही मला दिलेले पैसे मी परत करतो, नक्की करतो. मी दिलेल्या बातम्या त्या पैशांवरचं व्याज म्हणून समजा. खिशामध्ये लई पैक खुळखुळायला लागले का रे? लई पैक खुळखुळायला लागलं? लई उचकटून उचकटून बोलायला लागलाय तू. एक गोष्ट लक्षात ठेव, उपकारांची परतफेड पैशाने नाही करता येत,
उपकारांची परतफेड डबल उपकार करून करायची असते. कळलं? आणि हे आता चिरकुट चिरकुट बातम्यांचा लय कंटाळा आला बघा आपल्याला. एकदाच काय तो बॉम्ब स्फोट होऊन जाऊन दे. तुला तुझ्या मेलेल्या आईची शपथ आहे. ये पोरा अरे लई पेरे मारे बाबा. तुला काय गरज बिरज लागली की नाही पैक्या बेक्याची माझ्याकडे मागायला ये. बीजाचं रोपण केलंय मी तुझ्या. आता रोप कुठं उभा लागलंय म्हणून तू यायच्या आधी गाणं म्हणत होतो. आधी बीज एकले बीज अंकुरले रोप वाढले. आधी बीज एकले बीज अंकुरले रोप वाढले. येस मॅडम. नीता प्लीज कनेक्ट मी टू 2262-83975. कोणाचा नंबर आहे हा मॅडम? आपल्याच एका क्लायंटचा आहे. हां ओके मॅडम. मॅडम जरा एक सेकंड थांबा. हां मॅडम नंबर सांगता? या 2628397 5 9 7 5 2628 3 9 7 5. You're right. ओके मॅडम. तुला सांगितलं होतं ना मला रोज फोन करायचा म्हणून, आज का नाही केलास? हॅलो पार्थ. रमा समर बोलतोय. ओ समर हाय हाव आर यू? आय एम फाईन. मला असं वाटतं की मी चुकीच्या वेळी फोन केलाय. यू वर एक्सपेक्टिंग समबडी एल्स. नाही नाही तसं काही नाही. मी नीताला फोन लावाल. एनीवेज तू बोल. नाही काही नाही, मी सहजच केला होता फोन. सहजच? आमचं सौभाग्यच. कशा लोकस फॉर्मॅलिटी म्हणून बोलतेस रमा? समर काय झालंय? इज देअर एनिथिंग रॉंग? नथिंग इज रॉंग, बट देअर आर समथिंग वी शुड बी सेट राईट. लाईक? फोनवर नाही सांगता येणार. संध्याकाळी भेटशील? ॲक्च्युली संध्याकाळी मला खूप महत्त्वाचं काम आहे समर. प्लीज रमा, दिस इज इम्पॉर्टंट. आय कॅन अंडरस्टँड बट मला खरंच खूप महत्त्वाचं. रमा प्लीज. ओके ओके आपण भेटूया 7 वाजता पॅपिलॉन मध्ये. ओके थँक्स रमा, थँक्स अ लॉट. समर तू असा काय? संध्याकाळी बोलूया. बाय बाय. घशात काही अडकलंय का? नाही. मग मला जरा बोलायचं होतं.
काय कुठे बाहेर बिहेर जायचंय? सुट्टी पाहिजे? सुट्टी बिट्टी मिळणार नाही. मी काय बोललो का अण्णा? सांगायच्या आधीच बोलून मोकळे झालात ना. मग काय म्हणणं काय आहे? अरे उभा कायच असा घेणे करायसारखा? अहो अण्णा, हा बघा ना, आजच्या पेपरमध्ये आपण त्या कालच्या परिषदेचा फोटो छापलाय ना, तर त्या फोटोखाली फोटो संदेश कोठारे असं पाहिजे ना. हो तसंच पाहिजे. तेच नाव आहे ना तुझं. हो का आता बदललंयस? अण्णा मी नाही बदललंय, तुम्हीच बदललो. मी म्हणजे तुम्ही म्हणजे. हे बघा ना अण्णा, अहो छापण्यात चूक झाली आहे. ओ संदेश कोठारे ऐवजी मंदेश कोठार असं छापलंय. हो 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 खरंच खरंच मंदेश कोठार. हो ठीक आहे, आपण चुकीची दुरुस्ती करून टाकू. पण आता काय फायदा, पेपर गेला. अरे माझ्या सोन्या, पेपर ही एकमेव गोष्ट अशी असते ज्यात केलेली चूक सुधारण्याची संधी असते. ते कसं काय अण्णा सांगा ना. हिला काय झालं आता? काय आहे, गोष्ट आपल्याकडची नाहीये, साहेबाच्या देशातली आहे. एकदा काय झालं, तिथे एक मोठा माणूस मेला अशी बातमी छापून आली, तो जिवंत असताना. मग केस केले असेलच त्यांनी. अगं इतक्या सस्त्यात पेपरवर कोणी केस बीस करत नाही. पण तो माणूस आला ना तणतणत पेपराच्या ऑफिसमध्ये, म्हणतो कसा, ऑबिचुरी मध्ये माझं नाव छापूनच कसं आलं मी जिवंत असताना. मग काय, तो टेबलाच्या पलीकडे बसलेला माणूस म्हणाला चुकीची दुरुस्ती करून टाकू. हा माणूस म्हणतो कसा, आता तुम्ही कशी करणार चुकीची दुरुस्ती? मग तो माणूस म्हणाला उद्याच्या अंकातल्या न्यू बॉर्न बेबीज म्हणजे आज जन्मलेली बालके या सदरात तुमचं नाव टाकून देऊ, आहे काय नाही काय. चालेल ना, आज जन्मलेली बालके. पण अण्णा माझं काय छापणार? संदेश तू पण ना अगदी मेंटल आहेस. सेंटिमेंटल आहेस. अरे आतापर्यंत 100 वेळा तू काढलेले फोटो छापून आले, 100 वेळा तुझं नाव सुद्धा छापून आलंय, तरी सुद्धा काय एवढ्या एवढ्या गोष्टीवरून रडतोस? श्रावणी श्रावणी प्रश्न क्रेडिटचा नाहीये ग. आता आयुष्यभर लोक मला मंदेश कोठार म्हणून हाक मारतील, त्याच काय? वा नाही म्हणजे हा मुद्दा आमच्या लक्षातच आला नव्हता. बरं झालं तू लक्षात आणून दिलास. मंदेश उत्तम नाव आहे तुझ्यासाठी. ए मंदेश काय रे? सत्यानाश. घ्या मंदेश. सो काय चाललंय नवीन आयुष्यात समर साहेब? आमचं काय नेहमीच आहे रुटीन. तुमचं काय चाललंय, काही नवीन? आमचं काय नवीन असणार, तेच तेच स्कोर, तेच तेच पक्षकार, तीच तीच भांडणं आणि तेच तेच खाकी डोक्याचे पोलीस ऑफिसर्स. समोर एक गंमत सांगते, काल एका इन्स्पेक्टरची साक्ष होती. सगळं नाही सांगत, मी त्याला विचारलं तुमचा जन्मदिवस कोणता, तर मला म्हणाला 20 एप्रिल. मी म्हटलं नाही पण कोणत्या वर्षी, तर मला काय म्हणाला माहिती आहे, मला म्हणाला दरवर्षी. ही वॉज इम्पॉसिबल. दरवर्षी तुला प्रश्न नीट विचारता येत नाही ना. मग रियली तुमची जन्मतारीख काय असं विचारायचं असत? सरळ घास घ्यायचं सोडून काना बघून कशाला घ्यायचंय? एनिवे पण सगळेच पोलीस ऑफिसर्स तसे नसतात. ऑफकोर्स नसतात, काही काही तुझ्यासारखे असतात शहाणे. और शुड आय से अति शहाणे? व्हाट डू यू से मॅम? बर बोला, काय अर्जंट काम होतं तुमचं? शिरोप्याच्या गप्पा मारायला तर नक्कीच बोलवलं नाहीयेस मला इथे.
हाँ म्हणजे तसं विशेष काही नाही, सहजच म्हणजे बरेच दिवसात भेटलो नाही ना आपण, आणि नीताची केस संपल्यानंतर आपण समर समर एवढं गोंधळाला काय झालंय तुला? पोलीस ऑफिसर खोटं सांगताना सुद्धा एवढा गडबडतो हे माहिती नव्हतं मला. काय झालं? काही नाही, खरंच काही नाही. आता सरळ घ्यायचा घास कानामधून कोण घेतय? व्हॉट्स युअर प्रॉब्लेम मॅन? खरं सांगू म्हणजे विचारू. पार्थ बद्दल तुला काय वाटत? ही इज अ नाईस मॅन. परिस्थितीने खलनायक बनवलं त्याला, बट अदरवाइज ही इज अ व्हेरी डिसेंट यंग मॅन. आय लाईक हिम. आणि त्या ड्रग्सच्या बाबतीत म्हणत असशील ना, तर त्यात त्याचा काही हात नाही, मी गॅरंटी घेते त्याची. रिअली? माणसं ओळखण्यात चूक होऊ शकते रमा, पण सहजासहजी माझी नाही होत. समर्पण हे सगळं तू काय विचारतोयस मला? आय थिंक घोळ घालत बसण्यापेक्षा मी तुला सरळ विचारतो. रमा तू मला आवडतेस, माझ्याशी लग्न करशील? लग्न करशील माझ्याशी? समर हो, दिस इज व्हॉट आय वॉन्टेड टू आस्क यू. तू आत्ता उत्तर नाही दिलंस तरी चालेल, रादर नकोस देऊस. विचार कर, सावकाश सांग. रमा आपण एकमेकांना पूरक बनवू शकतो, चांगला संसार करू शकतो, आणि मला असं वाटतंय की मीही तुला आवडतो. हो बरोबर आहे, मलाही तू आवडतोस. बट लेट मी थिंक प्रॉपरली. पण उत्तर दे रमा, काही असलं तरी ते. अँड आय अश्युअर यू, तुझं उत्तर नाही असं असलं ना तरी आपली मैत्री कमी होणार नाही. पाहूया निघायचं एवढ्यात, मी आत्ता तर आलोय आपण. अरे खूप काम आहेत मला, मी तुला दुपारी म्हटलं होतं ना, निघूया. रमा एक मिनिट, आपलं हे असं बोलणं झालं म्हणून तू? नाही अरे खूप काम आहेत मला खरंच, निघूया. वेडा keep the change. बाकी कमाल आहे हो. अगदी दिवसभराचा शीण एका क्षणात दूर गेला. हो ना, झोपा आता शांतपणे झोपा. हो मी काय म्हणते, हा म्हणा. उद्या प्रेसवर जायलाच हवं का?
अगं दगदग झेपत नाही हा तुम्हाला आता थकून जाता पार आता वयाप्रमाणे थकवा हा चढायचाच त्यासाठी सगळी काम सोडून नाही हो सगळं काम सोडून हरिहरी करत बसा असं नाही म्हणत मी पण मग आठवड्यातले चारच दिवस काम केलं आणि तीन दिवस आराम केला तर नाही का चालणार कल्पना वाईट नाहीये तेवढाच वेळ मिळेल स्वतःला अजून बरच काही वाचायचं राहिले खूप गोष्टी ऐकायच्या आहेत पाहायच्या आहेत काही अनुभव पुन्हा नव्यानं घ्यायचे आहेत